नाशिक रोडच्या जेल रोडवरील सैलानी बाबा थांब्याजवळ दोघा दुचाकी सवारांनी एका महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याची घटना बुधवारी भरदुपारी 1:45 सुमारास घडली होती. चोरटे दुचाकीसह सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानं पोलिसांनी दोघा चोरट्यांची छायाचित्रे पोलिसांच्या व्हॉट्सअपवर व्हायरल केली होती आणि त्या आधारे गस्तीवरील दोघा बीट मार्शलनं नेहरूनगर परिसरात तिघा संशयितांना ताब्यात घेतलं. लक्ष्मीवैभव सोसायटीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीबाई सुरेश मेदगे वर्षे 54 या बुधवारी दुपारी 2:15 सुमारास सैलानीबाबा थांब्यापासून पायी घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मेदगे यांच्या गळ्यामधील 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण खेचून चोरटे घटनास्थळावरून फरार झाले होत. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकळे यांनी घटनास्थळ गाठले आणि चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली आणि चोरट्यांना पकडण्यात यश मिळवलं. नेहरूनगर मसवा महाराज मंदिराजवळ बीट मार्शल पोलीस नाईक समीर चंद्र मोरे आणि दिनेश महाजन हे नेहरूनगर मसवा मंदिराजवळ येऊन थांबले. तेथे संशयित दुचाकी सवारांची तपासणी करताना जवळच त्यांना सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकीसह MH 41P 7747 हे दोघे संशयित युवक दिसले. पोलीस विचारपूस करण्याकरिता त्यांच्याकडे येत असल्याचं बघून दोघांनी तेथून दुचाकी सोडून पळण्यास सुरुवात केली. चंद्र मोरे आणि महाजन यांनी पाठलाग सुरू केला. दोघे संशयित नेहरूनगर समोरील पुणे महामार्ग ओलांडून नाशिक रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रिक्षामध्ये बसले आणि त्याचवेळी बीट मार्शल चंद्र मोरे आणि महाजन दुचाकीवरून रिक्षांचा पाठलाग केला. रिक्षा काही अंतरावर जाऊन थांबली असता दोघांनी रिक्षातून उतरून पळून जाण्यास सुरुवात केली. मात्र नागरिकांच्या मदतीनं आणि दोघा पोलिसांच्या सहाय्यानं या आरोपींना पकडण्यात यश आलं. संशयित विक्रमजीत सिंग, अमर सिंग आणि त्यांचा साथीदार अवतार दर्शन सिंग अशा तिघांना पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. नाशिक शहर यांनी शहरामध्ये जी बीट मार्शल सिस्टीम सुरू केलेली आहे त्या संदर्भात प्रत्येक पोलिसांच्या हातीमध्ये 5 बीट मार्शल बडी सिस्टीममध्ये सतत फिरत असतात. त्याच अनुषंगाने आजचा जो प्रकार घडला त्यामुळे त्या बीट मार्शलला तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाठवण्यात आले आणि बीट मार्शल सर्व ऍक्टिव्हेट होऊन त्यातल्याच एका बीट मार्शलने बडी जोडीने आपल्याला हे आरोपी पकडून दिलेले आहेत. त्यामुळे ही बीट मार्शल सिस्टीम पुन्हा एकदा प्रभावी ठरल्याचं दिसत आहे. नाशिक शहर हद्दीत उपनगर पोलीस स्टेशनला आज दुपारी साधारणतः 2:00 उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मीबाई सुरेश मेदगे वय वर्ष 57 त्या पायी आपल्या घराकडे चालत असताना 2 इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांची घरातली पोत ओढली. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तात्काळ प्राप्त करून घेतले आणि ते संपूर्ण शहरामध्ये सर्क्युलेट केले. त्या आधारे सर्व पोलिसांचा शोध घेतला असता आणि अगदी काही थोड्या वेळातच उपनगर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल यांनी त्यांना अडवले आणि त्यांच्याशी झटापट आणि प्रतिकार करून त्यांचा ते ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्हाला मालही रिकव्हर झालेला आहे आणि आम्ही पुढील तपास करत होतो. या दोघांनी आणखी कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर मनीष सरवदकर, एसएन मीडिया, नाशिक.